दोन्ही पक्षाचे नेते युती ठरवण्यात आतापर्यंत अयशस्वी झाले व याचा लाभ काढताना दिसत आहे. यावर पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते भडकले व तुम्ही पक्ष चालव नका सर्वोच्च भाषेत पत्रकारांवर उद्गारले. गेले कित्येक दिवस भाजप युतीचा तिढा सुटत नसल्याने याबद्दल पत्रकारांनी विचारले असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवडीतील शिरूर लोकसभा आढाव्याची बैठक घेण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युतीशिवाय लढलो तर राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला 40 जागा मिळतील असा दावा त्यांनी यावेळी केला. तर याच मुद्द्यावर मग युतीची गरज नाही ना असा पत्रकारांनी प्रतिप्रश्न केला असता दानवे हे चांगलेच भडकले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची बंद पाकिटात माहिती देण्यात आली त्यामुळे ते तुरुंगात जातील मात्र निवडणुकीपूर्वी जातील का या प्रश्नावर मिस्किल हास्य देत दानवे यांनी बोलणं टाळलं. इथं बोललो त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोर्टात दाखल होते. सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि सरकारनं बंद पाकिटामध्ये कोर्टाला माहिती दिली. निवडणुकीच्या आधी जाणार जेलमध्ये. तर डान्सबारचा निकाल पाहून बोललेलं बरं असं म्हणतानाच डान्सबार बंद व्हावे ही सरकारची भूमिका असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसेच डोंबिवली येथील सापडलेल्या शस्त्रसाठ्याबद्दल विचारले असता या प्रकरणावर नंतर बोलू असं म्हणत दानवेंनी पळवाट काढली. मला असं वाटतं हा कोर्टाचा निर्णय मी आता हेलिकॉप्टर मध्ये माझ्या मोबाईलवर बघितलं की डान्स बारला कोर्टाने परवानगी दिली. मी निकाल बघितला नाही. याही अगोदर डान्स बारवरची परवानगी कोर्टाने दिली होती. काही कडक बंधनं राज्य सरकारने घातले आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात गेले होते. मला असं वाटतं याच्यावर सर्व निकाल आल्याच्या नंतरच बोलले होते. आमचं मत डान्स बार बंद झाल्या पाहिजे. आमच्या पार्टीचं मत डान्स बार बंद झाल्या पाहिजे.